नमस्कार, मी प्रीती, डे एन ए मराठीमध्ये आपले स्वागत. कोरोना संकटात अहमदनगर जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असताना खासदार डॉक्टर सुजय विखे यांनी कोणताही गाजावाजा न करता थेट दिल्लीवरून रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा कोठा जिल्ह्यातील नागरिकांसाठी आणला आहे. सुजय विखे यांनी खासगी विमान करून 10,000 रेमडेसिवीर इंजेक्शन अहमदनगरला आणली. 2 दिवसापूर्वी सुजय विखे यांनी हे इंजेक्शन साठा आणला. त्यानंतर त्यांनी याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करून याबाबतची माहिती दिली. आज 19 तारीख आहे, सोमवार आहे आणि आपण तसं पाहू शकता आम्ही एका प्रायव्हेट जेटमध्ये आहोत आणि हे सगळे बॉक्सेस आपल्या डोळ्यासमोर आहेत. आता हे बॉक्सेस कसले आहेत, काय आहे ते मला वाटतं कोणाला सांगायची आवश्यकता नाही. मागच्या 2 ते 3 दिवसांमध्ये जे काही राजकारण महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळालं आणि मला खरं तर एक डॉक्टर या नात्याने सगळ्याला विनंती करायची आहे की कृपया करून निदान पुढचे 1 आठवडे 2 आठवडे दिले, जोपर्यंत औषधांच्या साठ्याचा प्रश्न सुटत नाही, जोपर्यंत ऑक्सिजनच्या साठ्याचा प्रश्न सुटत नाही. आज 2 दिवसांपूर्वी मी जेव्हा माझ्या हॉस्पिटलला होतो, 22 वर्षाचे तरुण जे या देशाचं भविष्य आहे त्यांचा मृत्यू होताना मी पाहिलं, ऑक्सिजन वाचून लोकांना मारताना पाहिलं आणि आपले आरोप प्रत्यारोप करण्याने ना त्यांना पुन्हा जीवनदान मिळणार आहे ना त्यांना जीवन मिळणार आहे. मी आज खासदार या नात्याने नगर जिल्ह्यासाठी माझ्या परीने जेवढा प्रयत्न होऊ शकेल तेवढा प्रयत्न करून हे मी माझ्या नगर जिल्ह्याच्या नागरिकांसाठी घेऊन चालतो. मला याचं श्रेय देऊ नका, मला याचं श्रेय देऊ नका, मला याचा आनंद नाही. आणि डॉक्टर नात्याने माझी जबाबदारी तर माझ्या पुढे डोळ्यापुढे 22 वर्षाचा मृत्यू जर औषधं वाचून मरत असेल तर मी कोणाची काळजी करू शकत नाही, माझ्यावर होणाऱ्या दडपणाची काळजी करू शकत नाही, माझ्यावर होणारी कारवाईची काळजी करू शकत नाही, कारण की माझ्यासाठी तो जीव महत्वाचा आहे. आणि म्हणून आज या परिस्थितीमध्ये हा जरी व्हिडिओ मी आज 19 तारखेला शूट करतोय तरी सुद्धा याला मला कदाचित 2 ते 3 दिवसानंतर मी हा अपलोड करणार, कारण की माझ्या मनात भीती आहे या चांगले काम करत असताना आपल्यावर कारवाई होईल का. हा फक्त माझा श्रेय नाही, याच्यामध्ये नगर जिल्ह्याचे कलेक्टर आहे, सिव्हिल सर्जन आहे, सगळी प्रशासकीय यंत्रणा आहे, आम्ही सगळ्यांनी मिळून या सगळ्या गोष्टी शोध घेतो. आता कोणी काय आरोप करणार हे मला माहिती नाही, पण हे माझ्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये डॉक्टर या नात्याने माझ्या असलेल्या संबंधांमुळे आज हे मला मिळू शकलं. मी कुठल्या पक्षाचा खासदार होता म्हणून मला मिळालं नाही आणि मला अभिमान आहे या गोष्टीचा की मी न्यूरो सर्जन आहे आणि माझ्या आईवडिलांनी मला तेवढं शिकवलं की माझे संबंध मी तेवढे स्थापित करू शकतो. आणि आज शेवटी हे जे औषधं जे प्रत्येक व्यक्ती प्रयत्न करत असेल, आमदार असतील, मंत्री असतील, सगळे प्रयत्न करतायत आणि म्हणून हे शेवटी जाणार एका गरीबाच्या शरीरात आहे, तो त्याला जीवनदान देणार आणि म्हणून याच्यावर राजकारण करणार. माझं आणणारं औषध हे शिवसैनिकांमध्ये जाणार आहे, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यामध्ये जाणार आहे, काँग्रेसच्या कार्यकर्त्यामध्ये जाणार आहे, भाजपच्या कार्यकर्त्यामध्ये जाणार आहे, शेवटी गोरगरिबांच्या प्राणाला पक्ष नसतो. आणि म्हणून या गोष्टीचा विचार प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी करावं. आज मला हे घेऊन जात असताना आनंद म्हणता येणार नाही, पण निश्चित आज रात्री मी समाधानाने सोडू शकतो की ज्या लोकांनी मला निवडून दिलं, ज्या लोकांनी मला खासदार केलं, त्या लोकांसाठी मी माझ्या परीने माझ्या ताकदीने आणि विखे पाटील कुटुंबीय म्हणून आम्ही आमच्या स्वखर्चातून खासगी विमान करून या ठिकाणी औषधं शोधून सगळं विमान करून या ठिकाणी आज आम्ही शिर्डीला लँड होणार आहोत. शिर्डीला लँड होणे औषधं आम्ही नगरच्या सिव्हिल हॉस्पिटलला जवळपास 100 वायल्स याच्यात आम्ही मोफत देणार आहोत. शिर्डीच्या साईबाबा हॉस्पिटलला 100 वायल्स मोफत देणार आहोत. तर शेवटी हे आपला पैसा आणि कमाचा धंदा नाही आणि म्हणून मला आज समाधान वाटतं की एक लोकप्रतिनिधी या नात्याने मी हे करू शकलो. 30 ते 40% हे मला निश्चित पोहोचण्याचा माझा प्रयत्न राहील आणि 4-5 दिवसानंतर तशी स्थिती मला वाटतं नियंत्रणात येईल, चांगल्या पद्धतीने औषध पुरवठा होईल. परंतु मी हा विचार केला की आपण 4 दिवस बाकड्या घालून बसायचं का, लोकांना आपल्या डोळ्यापुढे मरून द्यायचं का, हा माझा निर्णय. मी निर्णय घेतला हो, मी गेलो, मी फॅक्टरीमध्ये गेलो, मी तिथे माझ्या वैद्यकीय संबंधांचा वापर केला, कलेक्टरांची मदत घेतली आणि हे औषधं खासगी विमानद्वारे आज मी आणतोय. माझ्यावर कारवाई होईल अथवा न होईल हे मला माहिती नाही, पण मी कधीही जेव्हा गरिबांसाठी काम करतो कोणाच्याही कारवाईला मी घाबरत नाही, कारण की माझ्या मनात पाप नाही. आणि म्हणून मी आज या ठिकाणी जेव्हा व्हिडिओ पोस्ट होईल त्याला जे 2 दिवस झालेले असतील याचे अनेक कारणं आहेत, अनेक लोकांनी मला सहकार्य केलं, असे सगळ्या लोकांची मी नावं घेऊ इच्छित नाही. एका विशिष्ट एअरपोर्टून आम्ही आलोय तर या सगळ्या गोष्टी मी आपल्याला सांगत नाही, पण निश्चित आज या संकटाच्या कालावधीमध्ये सगळ्या राजकीय पक्षाच्या लोकांनी
एक आठवडा फक्त आरोप प्रत्यारोप बाजूला ठेवून जो औषध आणतो त्याच्याकडून घ्या आणि गरिबांना द्या. कोणी आणू? भाजप आणू, राष्ट्रवादी आणू, दिल्लीहून आणू, मनसे आणू, मी तर म्हणतो टीएमसीने दिलं तरी घ्या. हा नाही औषध कोण आणतो, फक्त हा एक तो गरिबांसाठी वापरलं जावं. आज सगळ्यांच्या मनामध्ये ध्येय धोरण पाहिजे एवढंच मी सगळ्यांना विनंती करतो. डीएनए मराठीच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचा चॅनल डीएनए मराठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आपण बदला, जग बदलेल. धन्यवाद.